पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक महिलेची पोलिसांकडे माहिती असावी, तसंच येथील गुन्हेगारी कमी होऊन अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जातो का याची चाचपणी करण्यासाठी पेठेतील सर्व देवदासांची माहिती व कागदपत्र घेऊन त्यांची नोंद ठेवली जाणार आहे. परिसरातील गुन्हेगारांचा वावर रोखण्यासाठी पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलिसांच्या वतीनं विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अल्पवयीन मुलींकडून करून घेतला जाणारा वेश्या व्यवसाय थांबवणं आणि येथील बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आत्तापर्यंत सुमारे 2000 देवदासींची नोंदणी करण्यात आली आहे. या कामासाठी 2 महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून त्या प्रत्येक इमारतीमध्ये जाऊन तिथे राहत असलेल्या महिलांचे ओळखपत्र, फोटो, पत्ता आणि मोबाईल नंबर अशी माहिती नोंदवत आहेत, तर काहींना पोलीस चौकीत येऊन स्वतःची माहिती दिली आहे. या नोंदणीमुळं या ठिकाणी नेमक्या किती महिला वास्तव्याला आहेत याची माहिती मिळेल. तसंच अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात येत असेल तरी ओळख देखील त्यातून स्पष्ट होईल. एखाद्या मुलीच्या बाबतीत काही गैरप्रकार झाला तर त्याच्याविषयी लवकर माहिती मिळत नाही, अशावेळी तिची ओळख पटवणं अवघड बनतं. त्यासाठी त्याची माहिती ठेवण्यात येत आहे, त्यातून त्यांच्यात देखील सुरक्षेची भावना निर्माण होईल अशी माहिती फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि व्यसनी व्यक्ती रात्रीच्या वेळी या ठिकाणी येऊन धिंगाणा घालत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यांना रोखण्यासाठी 1 जानेवारीपासून रात्री 11 नंतर या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येते. यातून येथील गैरप्रकार काही प्रमाणात कमी झाले असून स्थानिक नागरिकांना होणारा त्रास देखील कमी झाला आहे. बुधवार पेठेत सुमारे 400 कुंटन खाणे आहेत. यामध्ये सुमारे 5 ते 6 हजार महिला वेश्या व्यवसाय करतात. परिसरात गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. अनेकदा काही गुन्हेगार इथे गुन्हा केल्यावर येऊन लपून बसतात, तर वेश्या व्यवसाय व पैशाच्या देवाणघेवाणीतून इथे वाद होत असतात. नागरिकांना लुबाडण्याच्या तक्रारीही पोलिसांकडे येतात. या पार्श्वभूमीवर हा ड्राईव्ह घेण्यात आल्याची माहिती फरासखाना पोलिसांनी दिली आहे. वेश्या व्यवसाय करण्यास परदेशी महिलांना देखील या परिसरात आणलं जातं. त्यासाठी खास व्यवस्था देखील केली जात होती, मात्र सर्वांची नोंदणी ठेवल्यामुळं या महिलांच्या घुसखोरीला आता लगाम लागणार आहे. नाकाबंदीमुळे येथील काही गैरप्रकारांना आळा देखील बसत आहे. ब्युरो रिपोर्ट.